मला असं वाटतं ही लाडली बहीण योजना किंवा लाडला भाऊ योजना ही खरं तर आपल्या पिढीला निष्क्रिय करण्याची एक स्कीम मला वाटते. पण ठीक आहे, आपल्या बहिणीला समजा कुणी आपल्या मुलींना भगिनींना सरकार एखादी रक्कम देत असेल त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पण खऱ्या अर्थानं ह्या लाडल्या बहीण आणि लाडला भाऊ योजनेच्या ज्या प्रमोशनसाठी महाराष्ट्र सरकारने 270 करोड रुपये खर्च केले, तर मला असा प्रश्न पडतो की ही लाडली बहीण योजना आहे की लाडली कुर्सी योजना आहे? कारण बहिणीसाठी ही योजना आहे की स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी ही योजना आहे याचा विचार करायला पाहिजे. आणि सर्वच सत्ताधाराला माझी विनवणी आहे की त्यांना काहीतरी रोजगाराच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना 1500 तुम्ही 10 ते 15 हजार रुपये महिन्याचे देऊ शकता, म्हणजे कामही होईल आणि त्यांच्या घरी पैसाही येईल. तर ही माझी सगळ्या सत्ताधारांना माझी हात जोडून विनंती आहे.